नाही, निवेदन याच्यासाठी देतोय की बोगस किंवा खरी जी काय आहेत ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आय डी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते. आता त्याची संख्या हजारच्या घरामध्ये आहे, परंतु असे किती वोटर आय डी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल. कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे ते बघता मग आता ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे. आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी. कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आय डीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी 720 किंवा 1000च्या घरात सापडलेत तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असेल तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत, मतदान जास्त झालेलं नाही आहे, तर हे इथे शंका घेण्याला वाव आहे. आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि निष्पक्षपातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा. आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आय डीनी झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल. नमस्कार, मी विश्वास गुजर, मतदार नोंदणी अधिकारी 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गोणी आढळून आली, त्यामध्ये काही निवडणूक विषयक व शैक्षणिक विषयक कागदपत्र सापडली. त्याची निवडणूक विभाग व पोलीस विभागामार्फत छाननी केली असता असं निदर्शनास आलं की त्यामध्ये 720 मतदार ओळखपत्र आहेत. त्यापैकी 679 ओळखपत्र ही सन 2006 ते 2014 या कालावधीतील असून ती जुनी आहेत. तसेच 41 स्मार्ट कार्ड्स आहेत जी सन 2017 ते 2021 या कालावधीतील आहेत. संबंधितांविरुद्ध हलगर्जीपणाबाबत निवडणूक विभागाने मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 21/6/2024 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी अंती आता असं लक्षात आलेलं आहे की एक रद्दीवजा साहित्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 19 नेतिवली येथून एका टेम्पोमधून वाहतूक केलं जात होतं. त्या टेम्पोमधून एक गोणी पडली, ती गोणी एका इस्मानं मानपाडा पोलीस स्टेशनला आणून जमा केली आणि त्यानंतर पुढील पोलीस कारवाई सुरू झालेली आहे. आमच्यामार्फत देखील, निवडणूक विभागामार्फत देखील संबंधित BLO यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या कार्यालय प्रमुखांना देखील संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.